मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण आहोत तुरळ हरेकरवाडी गावच्या वेशीवर. इकडे सरंद गाव आहे आणि बाजूलाच आंबव गाव आहे. मित्रांनो, आंबव गाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथलं सूर्यनारायण मंदिर, मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारे शरद पोंक्षे देखील याच गावचे. मित्रांनो, जसा हा गाव आपल्या नावासाठी प्रसिद्ध आहे तसाच इथल्या परंपरा जोपासण्यासाठी देखील आहे. आज आपण जाणार आहोत आंबव जुळेवाडी या ठिकाणी आणि तिथली एक जुनी परंपरा पाहणार आहोत. खरं तर दिवाळीच्या दरम्यान तुळशी विवाहाच्या दिवशी आंबव जुळेवाडीत वाघबारस हे जुन्या परंपरेचा एक कार्यक्रम करतात. तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, वाघबारस नक्की काय आहे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. म्हणून वाघबारस हे नक्की काय आहे पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आंबव जुळेवाडी या ठिकाणी. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे आंबव गावचं सूर्यनारायण मंदिर आणि आता आपण आलो आहोत बाळगोपाळ सेवा मंडळ अखंड जुळेवाडी या ठिकाणी. मित्रांनो, फायनली आपण आंबवामधल्या जुळेवाडीत पोहोचलो आहे आणि इथे आपल्याला वाघबरसची पद्धत ही परंपरेने चालत आलेली वाघबरस आणि त्याची पद्धत कशी आहे हे पाहायचं आहे. त्याच्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत आमचेच अण्णा आहेत. नाव सांगा तुमचं. विष्णू विश्राम बोले. हे आपल्याला आता वाघबारस आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तिथे गेल्याच्या नंतर आपण वाघबारसीबद्दल तिथल्या इथल्याच ग्रामस्थांकडून जाणून घेऊया. चला निघूया. हा निघूया. आंबव या गावाचा बराचसा भाग जंगल रानावनाचा आहे. या जंगल रानावनाची वाट चालत चालत विष्णू अण्णांनी आम्हाला वाघबारस करतात त्या ठिकाणाच्या दिशेने नेलं. वाघबारस कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना वाटेत आम्हाला गावगावकरी भेटले. त्यांच्यासोबत आम्ही पुढे गेलो. वाघबारस करतात ते ठिकाण डोंगराच्या पायथ्याशी हिरव्या गर्द झाडीच्या सावलीमध्ये आहे. वाघबारस कार्यक्रम करण्यासाठी अखंड जुळेवाडीतले ग्रामस्थ हळूहळू गोळा झाले. हा कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर अंगलदेवाला नारळ देऊन पूजा केली जाते आणि त्यानंतरच वाघबारसीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. मित्रांनो, फायनली आपण ज्या ठिकाणी वाघबारसीचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्याच ठिकाणी आपण येऊन पोहोचलो. आपल्या सोबत आहेत राजू जाधव साहेब. नमस्कार. तुम्ही वाघबारसीच्या कार्यक्रमाबद्दल सांगा किंवा ही परंपरा कशी आहे आणि तुमच्या इकडे कशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करतात. अच्छा, प्रथमतः सगळ्यांना नमस्कार, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी राजेंद्र नंद जाधव, बाळगोपाळ सेवा मंडळ अखंड आंबोपोंक्षी अखंड जुळेवाडीचा सभासद. आता आपण ह्या ठिकाणी जिथे आमची वार्षिक वाघबारसीचा कार्यक्रम होतो दिवाळीचा, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. वाघबारसीचं थोडक्यात सांगायचं तर मुळात वाघबारस हा एक जांगल्यांचा, म्हणजे जांगली म्हणजे गुराखी, गुराख्यांचा हा कार्यक्रम असतो. तर परंपरेनुसार जवळजवळ आमची ही तिसरी चौथी पिढी असावी कदाचित, फार ह्या कार्यक्रमाला वारसा आहे, परंपरेचा वारसा आहे. आपल्या गुराढोरांचं संरक्षण होण्यासाठी आणि सगळ्यांना ह्या गुराख्यांना सुख लागण्यासाठी, त्यांना रानावनात फिरताना कोणती अडचण येऊ नये किंवा काय, अशासाठी एक वर्षातून एकदा, म्हणजे आज ह्या द्वादशीच्या दिवशी, कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी हा एक वाघबारसीचा कार्यक्रम म्हणून आम्ही परंपरेनुसार या ठिकाणी साजरा करतो. दरवर्षी उत्तरोत्तर या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप प्राप्त होतं आहे, पण यंदा वैश्विक महामारी म्हणजे कोरोनाचं सावट अख्ख्या जगावरती आलेलं आहे, त्याच्यामुळं मनात असून देखील आम्हाला हा कार्यक्रम थोडक्यात, म्हणजे एकदम असा ह्याच्यामध्ये करता येत नाही आहे, थोडक्यात आम्ही हा कार्यक्रम आपला परंपरा आहे म्हणून साजरा करतो आहे. आमचे हे बाळगोपाळ सेवा मंडळ अखंड जुळेवाडीचे सगळे हे सभासद या ठिकाणी एकदम आनंदानं औशीनं हा कार्यक्रम साजरा करत असतात. इथल्याच काही जुन्या जाणत्या ग्रामस्थांकडून वाघबारसीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ही परंपरा जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासून वडीलधाऱ्यांकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि तिसऱ्याकडून चौथ्यांकडे चालत आलेली आहे आणि तीच आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्रास होता कामा नाही. ते दिवशी तो वाघ पिटलला जातो. पिटला पिटला जातो. आपल्या हातात बाहेर घालवाय. वाघ प्रसन्न आम्हाला इथलं वरता. अन्याय करू नये. म्हणजे वाघ नाही करू नये. वाघ आम्हाला प्रसन्न नाही. मला उपद्रव करू नये. वाघ पिटलतो. वाघ बरं का पिटलाय जेव्हा गुराढोरला मी जांगल्याची पण तेवढी पॉवर आहे. त्या जांगल देवाची पॉवर आहे. तो वाघ पिटलून लावतात. आपल्या हद्देच्या बाहेर. जेव्हा म्हणजे आजचा दिवस तो त्या वाघाला पिटलायचा दिवस आहे या सगळ्या लोक जनतेचा. वाघबरस या परंपरेबद्दल इथल्या गावकऱ्यांकडून थोडीफार माहिती मिळवल्यानंतर आपण या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा कशी असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या ह्या बारशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे अशी असते की आदल्या दिवशी आम्ही सगळे हे बालगोपाळ छोटे मोठे मंडळी वाडीतली सगळी मंडळी एकत्र येतो. ही जागा साफसफाई करायची. ही जागा सगळी दिसते. या जागेची साफसफाई करायची. काय सारवण घालायचं. त्यानंतर थोडीशी आता ह्या कार्यक्रमाला निधीची आवश्यकता असतेच म्हणून थोडी वर्गणी आम्ही प्रत्येक घरपट अशी वर्गणी जमा करायची तांदूळ. कारण हा जांगल्यांचाच कार्यक्रम आहे. गुराख्यांचाच कार्यक्रम आहे. तर त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला लागणारी समजा जे काही समजा सामान सुमान असतं सीधा असते ती सगळी जमा करायची लोकवर्गणीतून. आणि सकाळी साधारण गुराढोरं आणल्यानंतर 11-12 वाजताच्या दरम्यान सगळी मंडळी या ठिकाणी जमा होतात. जांगलदेव आमचा जो मानलेला आहे त्या जांगलदेवाची पूजा करून त्या उल्पा आणि नारळ दिला जातो. तिथे त्याची आराधना करण्यात येते. त्याची प्रार्थना करून या कार्यक्रमाला सुरुवात होते. सुरुवात म्हणजे वनभोजन एक आयोजित केलं जातं. एक प्रसाद म्हणून आपल्या जांगलदेवाचा प्रसाद म्हणून सगळा कार्यक्रम आटवल्यानंतर तर त्याची पूर्वतयारी मग ते तांदूळ भात शिजायला घालणं कोण भाजी चिरणं किंवा त्याची जी काही सगळी जेवणाची सही असते ते मिळून मिसळून सगळे वाडीतले आमचे सभासद बालगोपाळ सगळे ते करत असतात. त्यानंतर मग मुलांना वाघाचं वाघ पिटलायचा तो वाघाचं प्रतीक म्हणून 2 मुलांना सजवले जातात वाघाचे मुखवटे वगैरे बांधून आणि वाघ पिटलण्याचा कार्यक्रम मग सुरुवात होते. तो साधारण 1-2 वाडीतून आजूबाजूच्या वाघ आला वाघ आला असा आपण आता नंतर पाहालच त्याचा पुढचा सगळा कार्यक्रम आहे ते. तर त्या पद्धतीनं ते सगळं करून येऊन परत आम्ही ह्या ठिकाणी नियोजित ठिकाणी एकत्र येतो. मुलांना जे सजवलेले असतात त्यांना आंघोळ वगैरे दिल्यानंतर आमचा वनभोजनाचा कार्यक्रम सुरुवात होते. हा वनभोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मग आम्ही आपल्या प्रत्येकाने घरी घरी आपापल्या घरी वगैरे जाऊन ह्या कार्यक्रमाची सांगता होते. वनभोजन निसर्गाच्या सान्निध्यात जांगलदेवाचा प्रसाद म्हणून भोजन तयार करण्यात येते. एका बाजूला वनभोजनाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला वाघ तयार करण्याची लगबग सुरू असते. वाघाचं सोंग करण्यासाठी लहान मुलं खूपच उत्सुक असतात. या मुलांना वाघ बनवण्यासाठी वाडीतील लहान थोर सगळेच मदत करतात व वाघाचं सोंग करणाऱ्या मुलांना रंगरंगोटी करतात व सजवतात. वाघाचं सोंग करणारे मुलं आता तयार झालेले आहेत. म्हणजेच वाघ आता जांगल्यांना त्रास देण्यासाठी तयार झाला आहे. वाघबर्षीमधल्या वाघ पिटाळण्याच्या कार्यक्रमाला आता खरी सुरुवात होणार आहे. मित्रांनो, इकडे सगळे हे जे ग्रामस्थ आहेत ना ते सगळे वाघ पिटाळण्यासाठी तयार आहेत.
हे हातामध्ये काय घेतलंय ते जरा सांगा. केळीची सोप. हा केळीची सोप. केळीची सोप कशाला? काठी म्हणून. काठी म्हणून केळ तयार आहेत का वाघ पिटाळायला? है ना मित्रांनो, हे ग्रामस्थ आहे ना अक्षरशः वाघ पिटाळण्यासाठी तयार आहेत. आता थोड्याच वेळात वाघ पिटाळण्याचा जो कार्यक्रम आहे तो आता त्याला आरंभ होणार आहे. वाघाला रानातून पिटाळत पिटाळत वाडीमध्ये मिरवणूक काढली जाते. वाडीतील लहान थोर मंडळी ही मिरवणूक पाहण्यासाठी घरातून अंगणात आवर्जून उपस्थिती लावतात. मध्येच कोणाच्या तरी अंगणामध्ये थांबून नाटकीय पद्धतीत जांगल्याला वाघ धरतो आणि इतर जांगली त्याची कशा पद्धतीने सुटका करतात हे थोडक्यात दाखवण्यात येते. वाघ आता पळून पळून दमला आहे आणि पाणी पिण्यास पाणावठ्यावर थांबला. अशी काल्पनिक आणि मजेशीर मिरवणूक पूर्ण वाडीतून काढली जाते आणि यात आंबव बाळगोपाळ सेवा मंडळ अखंड जुळेवाडी येथील बालगोपाळ आवडीने सहभागी होतात. मिरवणूक झाल्यानंतर ही मंडळी जांगलदेवाच्या ठिकाणी परत येतात. प्रथमतः वाघाचं सोंग घेतलेल्या मुलांना आंघोळ देतात, त्यानंतर जांगलदेवाचा प्रसाद म्हणून वनभोजन करतात. असा हा कोकणातल्या जुन्या परंपरेचा वाघ बारशीचा कार्यक्रम. अशी ही जुनी परंपरा काळाच्या पडद्याआड आता नाहीशी व्हायला लागली आहे, पण ही जुनी परंपरा कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संग्रहित करून ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न. नमस्कार. बालगोपाल शमण खंड जुळेवाडी या वतीने आज कार्यक्रम हा पारंपरानुसार चालत आलेला आहे. म्हणजे कमसे कम तरी चार पिढ्या या मागे होत्या आणि आत्ता पण आम्ही त्याच्या पाठिंब्याने आम्ही करतो आहे कार्यक्रम. आणि कार्यक्रम असा करतो आहे आणि कार्यक्रम तो बंद पण करणार नाही एवढी आमची जिद्द आहे. ह्या बालगोपाल सेवा मंडळ अखंड जुळेवाडीचे वाडी प्रमुख श्री देवजी भाईजे वालूभाईजे, आज बघा आज जर म्हटलं तर वाघ बारसा कार्यक्रम हा जरी लोक चाकरमानी लोक मुंबईला असले तरी इथे लोक असणारे 5 असू दे 10 असू दे तरी हा कार्यक्रम आत्तापर्यंत केलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण करणारच. आम्ही जे छोटी मोठी जे लोक आहेत म्हणजे
लहान लहान मुलांना आम्ही घेऊन कार्यक्रम करतोय, तो आम्ही कार्यक्रम करणारच. हे ठिकाण गुडगुडे कार्यक्रम ह्या ठिकाणी आम्ही करतोय. हा कार्यक्रम म्हणजे असा, पूर्वी जे चार पिढीच्या आधीचे लोक जांगली जे होते, आणि कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम कसं माहिती आहे काय, एक गुरं राखी म्हणजे गुरं आपण सोडायचो आणि गुरं राखायचो, गुरं बकऱ्या म्हैशी यासाठी एक वाघाचं बंधन व्हावं म्हणूनसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आमच्या आधीच्या पिढीने, आणि तो कार्यक्रम आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेला. कारण वाघाचं बंधन असं कसं माहिती आहे काय, एक जांगली कुठे असायचा, वाघ वगैरे ते त्रास द्यायचा, आणि त्यासाठी पूर्वीची एक म्हण आहे, पूर्वीची चार पिढी पूर्वीची म्हण होती अशी होती की वाघ त्रास देतो. त्यामुळे आमच्या त्या जांगल्यांनी हा कार्यक्रम पूर्वीच्या हा आयोजित केला, आणि तो आम्ही आत्तापर्यंत चालत आलो. आणि जांगल देवाचं हे ठिकाण आहे, ह्या ठिकाणात आम्ही कार्यक्रम कमसे कम तरी 200 वर्षापूर्वीचाच कार्यक्रम आम्ही आत्तापर्यंत राबवित आलेलो आहोत. नमस्कार. ह्या विभागामध्ये कार्तिक शुद्ध 12 ह्या दिवशी वाघबारस हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ह्याच्यामागची एक पूर्वी पीठिका म्हणजे अशी एक आख्यायिका आहे की साक्षात श्रीकृष्ण भगवंताच्या वेळेला त्यांचे जे गुराखी होते, ते गुराखी गुरं सांभाळत असताना काही राक्षसांचे संकट म्हणजे गुरं पळवून नेण्याचे एक वाघाच्या रूपाने एक त्या ठिकाणी येत होते, गुरं पळत होते, आणि त्यावेळेला ते गुराखी श्रीकृष्णाचा धावा करत असत. तीच आख्यायिका, तीच परंपरा ह्या कुलयुगामध्ये ह्या आमच्या या रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये गावामध्ये प्रघात आहे की कार्तिक शुद्ध 12 दिवशी मुलं एकत्रित जमून हा कार्यक्रम करत असतात. तर त्याचप्रमाणे की बाबा वाघाचं संकट हे आमच्या गुरांवर येऊ नये, गुराखी म्हणजेच जांगली, आणि त्यांनी एक जांगल देव असे एक ते एक दगडाचा देव म्हणून आमच्या गुरांचं संरक्षण व्हावं अशी ती परंपरा आहे, आणि ती परंपरा आता हे लोक चालू ठेवलेली आहे. तर मित्रांनो, अशा रीतीनं ही आंबवामधली जुळेवाडीमधली वाघबरस आपण अनुभवली, पाहिली. खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षांनी वाघबरस काय होते हे अनुभवायचं होतं, बघायचं होतं, तुम्हाला दाखवायचं देखील होतं. सो मित्रांनो, ही एक परंपरा आहे, पिढ्यानं पिढ्या चालत आलेली, आणि तीच परंपरा हे या वाडीतले ग्रामस्थ जोपासतात. मित्रांनो, ही होती कोकणातली वाघबरस आणि कोकणातल्या वाघबरसीचा हा अनुभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा, आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, आजच्या पुरतं आणि आत्तापुरतं तर एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, एव्हा कोकण आपलंच असा. काळजी घ्या मित्रांनो.